जर चौकार लागलो तर कल्याणचे खेळाडू आज इकडे घेऊन दाखल झालेत. स्ट्रायकरला करण पाटील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर कुठेतरी झटका लागला गेला. रन करा जतीन आहेत आपण तर किल्ला आपण पर्यंत वळवला गेलाय. कुठेतरी आपण नंतर बीट केला गेला कुठे बॉल कुठेतरी रोखून ठेवला गेला. या बॉलवर देखील अँगल बनवला गेला परंतु बॉलसाठी दंडित केला गेला. व्हाईट बॉल डबल कव्हर. उद्योग चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु फटका तिकडे आपण पाहिलं तर समोर अडवला गेला. या बॉलवर चांगला फटका पाहायला मिळतो त्याच्यात त्या बाद आहे. हा बॉल देखील टिकडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते क्या बात आहे. पहिलाच बॉल एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली. या बॉलवर देखील फक्त क्लिक केले गेले. सिंगलने पुन्हा दाखवलं पुढे जाते जाऊन पोहोचेल. या बॉलवर देखील मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला घनश्यामच्या माध्यमातून. रनगार स्ट्रायकिंगला घनश्याम. या बॉलवर देखील फक्त फ्लिक केले गेले. एक चांगला स्ट्रोक खेळतात घनश्यामच्या बॅटमधून मात्र सिंगल रन मिळेल. या बॉलवर देखील पुन्हा एक रन करण्याचा प्रयत्न केला. बेल बॅटिंग घनश्याम. या ओव्हरमध्ये देखील चांगले रन. या बॉलवर देखील स्टेपडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या बाद चांगले एफर्ट पाहिले गेले. कृष्णा तिकडे आले बॉलवर आणि अप्रतिम एफर्ट. बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टॅप रन घेतले मात्र एक रन मिळेल. या बॉलवर मात्र रन मिळते. सिंगलने दाखवलं पुढे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगलने मात्र दाखवलं तिकडे पुढे जाऊन पोहोचेल. बॉलसाठी पुन्हा कृष्णा स्ट्रायकिंगला. आनंद याही बॉलवर सन्मान देण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली गेली आहे. एक रन. या बॉल देखील स्टेपडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटची संधी आहे तिकडे. येईल डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ. त्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर या बॉलवर एक चढाकू चालणार नाहीये. एक रनने मात्र दाखवलं पुढे जाईल. करावं लागेल आणि मॅच चालू ठेवावी लागेल परंतु आनंद देखील मॅच सोडणार नाहीये. या बॉलवर देखील गुड जॉब चांगला टच केला गेलाय आणि प्लस कधी करावा याचा नक्कीच मन. जितूची ही चुकी मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ. त्या ग्राफमध्ये चालू आहे. चांगला फटका पाहायला मिळतो. संधी निर्माण झाली तिकडे आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. व्हिएतनामला तिकडून देखील चायनावरून ही क्रीडा स्पर्धा देखील पाहतात युट्यूबवर. अल्पेश जोशी या जोगेश्वर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर संधी निर्माण झाली. हॅनॉय कुमार येतात बॅटिंगसाठी. हॅनॉय 18 धावा झाले चपलकावर. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. एक रनने मात्र दाखवलं पुढे. चांगला क्षेत्ररक्षक हॅनॉय. या बॉल देखील स्टेप आउट झाले. अगदी एका हाताने हा बॉल खेळला गेले. एक रनने मात्र दाखवलं पुढे जाईल तब्बल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. जितूच्या ह्या ओव्हर मधल्या ते 4-5 एक्स्ट्रा आहेत. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे. एक रन. 22 धावा झाले फलकावर. 23 धावांचं टार्गेट आहे. मॅच जिंकण्याकरिता टीम साई गुरु कल्याण. मॅच देखील कुठेतरी मोठी मॅच आहे त्यामुळे मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे परंतु सिंगल मॅच सुरुवात करावी लागेल. पहिला बॉल व्हाईट प्लस एक. पहिल्या या बॉलवर देखील आपण त्यांच्या बॅटची कडा घेतली गेली. एक रन पुन्हा चांगली स्टारकास्ट त्याही संघाकडे असणार आहे. त्यामध्ये अँगल बनवला गेला. गुड बॉल प्रणालीच्या माध्यमातून आपण पाहिलं इथे डॉट. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो. एक रनने मात्र धावपला पुढे जाईल. कमी जागेमध्ये हा खेळ खेळला जातो त्यामुळे चांगलं आयोजन आहे. कौतुक करेल संपूर्ण मंडळाचं. हिंदा माता चषक
या बॉल वर फटका बसला गेलाय मात्र प्रणयला यश मिळते. अतुलला मैदान सोडावं लागेल. या बॉल वर देखील बॉलला वळवला गेलाय. पंचांनी दंडित केले गेले. व्हाईट बॉल एक रन. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेले. अनंत तिकडे बॉल वरती पोहोचले गेले. रन मिळणार नाहीये. या बॉल वर देखील अँगल बनवला गेला. गुड बॉलिंग. चांगला बॉल पाहायला मिळाला. या बॉल वर कुठेतरी मिसफील पाहिली गेली. रन एक नी पुढे जाईल. टीमच्या मात्र पाल्यामध्ये तेवढीच आपण मात्र फिरताना पाहिले गेले. या बॉल वर अँगल बनवला गेला. क्या बात आहे. गुड बॉल. आपल्या फिरकीच्या जोरावर अंडरआर्म क्रिकेट गा. या बॉल देखील फ्लिक केले गेले. चांगला फटका मारतो मी तो बॅटर. या बॉल वर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट प्लस रन. या बॉल वर फटका फसला गेलाय आणि ओब्रेक आतमध्ये आला. मनीषला अक्षरशः गोल. बॉलसाठी पुण्याचा रितेश. आई बॉल वळवला गेला होता परंतु लाईन लाईन चुकते. एक रन्सने हा बॉल देखील आपण पाहिलं तर आतमध्ये आलाय. बॉलला पुन्हा एकदा वळण दिलं होतं. या बॉल देखील टेपाडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. तिकडे बॉल आतमध्ये ढकलला गेला. सिंगलने मात्र धावपळ बजावली गेली आहे आणि त्या ओव्हरमध्ये चान्स घ्यावा लागेल. पहिलाच बॉल आपण पाहिला एक रन्स धावपळची गरज आहे. या बॉलवर देखील एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जतीन तिकडे होते. बॉल आतमध्ये ढकलला गेला. परंतु एक रन मिळेल. या बॉलवर देखील फ्लिक केल्या गेल्या. वेल स्ट्रोक. कृष्णा चांगला फटका पाहायला मिळाला. फक्त ग्लान्स क्षमता दोन्ही टीमकडे आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतो आहे. तिकडे करांनी चांगले एफर्ट्स पाहिले गेले. स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला. वेल्स ऑफ तेजस आणि तिकडे मध्ये हॅनॉय होते. आपण देखील टेपडून खेळायचा प्रयत्न केला गेला. पण तिकडे बॉल येतो आहे. डॉट. गुड बॉलिंग अनंग. चांगली ओव्हर पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये कुठेतरी स्कोर दाबला गेला. या बॉल मध्ये एक विकास खेळण्याचा प्रयत्न करतात. नऊ स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. गुड थ्रो करण. खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. बॅटरला मैदान सोडावा लागेल. गुड बॉलिंग आनंद. चांगली ओव्हर पाहायला मिळाली. मॅच मध्ये कमबॅक केला. देखील मॅच सोडणार नाहीये. क्षमता त्यांच्याकडे देखील आहे. परंतु किरणला देखील मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सहा बॉल आठ. पहिला बॉल नो बॉल आहे आणि फटका फसला गेला. मध्ये अजून सात रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला जितू. या बॉलवर देखील वेगळा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला गेला. एक्स्ट्रा रन मिळेल. बॉल देखील काउंट असेल. विकेट देखील काउंट असेल. गुड बॉल. गुड बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. तिथे येतोय. हा बॉल देखील आपण पाहिलं तर चांगला बॉलला अँगल बनवला गेलाय. बॅटरला मात्र इथे आपण पाहिलं तर या बॉलवर देखील कहाणी मेटवीस. क्या बात आहे. रन कोण विकेट कोण बॉल कोण.